औरंगाबादमध्ये शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचा एक वेगळा जातीय सलोखा बघायला मिळाला. आज औरंगाबादेत सर्व धर्मीय सर्व भाषीय विद्यार्थ्यांनी शिवचरित्र पारायणात सहभाग नोंदवला. मुस्लिम विद्यार्थ्यांनी सुद्धा शिवचरित्राचं वाचन केलं. शिवचरित्र पारायणामध्ये छत्रपती कोणाचे हे पुस्तक विद्यार्थ्यांना वाचायला दिलं गेलं होतं. छत्रपती हे सगळ्यांचे अख्ख्या स्वराज्याचे छत्रपती आहेत. छत्रपती असे कोणातही भेदभाव करत नव्हते. छत्रपती हे सगळ्यांचे आहेत. कोई एक काम के नहीं हो सकते क्योंकि वो हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभी के थे. वो शिवाजी महाराज सब हम सबके हैं. छत्रपती आमचे सगळ्यांचे आहे. छत्रपती हिंदू मुस्लिम सिख ईसाई स्वराज्याचे शूर सिपाही आहे. आज असं वाटतं की छत्रपती सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. छत्रपती माझ्या मुलाला खूप आवडतात. छत्रपती सगळे छान आहेत. सगळ्या 18 पगड जातीला घेऊनच खऱ्या अर्थाने राष्ट्राचं हे स्वराज्य निर्माण करण्याचं काम छत्रपतींनी केलं होतं. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की शिवाजी महाराज हे माझे आहेत आणि मी त्यांचा आहे. जेव्हा रायरेश्वराच्या मंदिराच्या समोर त्यांनी मस्जिद उभारली, मस्जिद तयार केली आणि आपल्या मुस्लिम सैनिकांना तिथं नमाजीची व्यवस्था केली, म्हणजे त्या काळाची लढाई ही हिंदू मुस्लिम लढाई नव्हती तर ती राजकीय लढाई होती. आणि 18 पगड जातीला एकत्र आणून स्वराज्य निर्माण केलं. हा जगातला पहिला राजा आहे की कोणत्या जातीचा नाही, पंथांचा नाही, रयतेचा आहे, शेतकऱ्यांचा आहे, गरिबांचा आहे असं त्यांनी सांगून दिले. बातमी वसईतून आहे. वसईमध्ये अंबाडी रोडवर एका ट्रान्सफॉर्मरला सकाळी 9:30 दरम्यान आग लागली. ट्रान्सफॉर्मरला लागलेली आग वाऱ्यामुळे पसरली आणि ट्रान्सफॉर्मर खाली उभ्या असलेल्या 3 दुचाकी, 2 मोटरसायकल आणि फुटपाथवरच्या 3 दुकानांना ही आग लागली. दुचाकी, मोटरसायकल आणि दुकानं जळून भस्मसात झाली आहेत. या आगीमध्ये कुणी जखमी झालं नसलं तरी आर्थिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. पाचगणीतल्या टेबल लँडवरून पॅराग्लायडिंग करताना परदेशी पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ओ सँटक असं या पर्यटकाचं नाव असून तो कोरिया देशाचा रहिवासी आहे. सँटकचा मृतदेह पाचगणीच्या दरीलगत असलेल्या अभेपुरी गावातील एका झाडावर मृतावस्थेत आढळून आला. सँटकचा अंदाज चुकल्यामुळे झाडावर आपटून त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. जीवाच्या आकांतानं पळणारा कुत्रा आणि भक्ष्याचा पाठलाग करणारा बिबट्या हा पाठलाग रंगला होता रत्नागिरी जिल्ह्यातल्या उबर्ले इथं. सैतवडेकर यांच्या कृषी विकास फार्म हाऊस मधल्या सीसीटीव्ही कॅमेरात हा थरार कैद झालाय. या बिबट्यानं कुत्र्याला लक्ष करण्यासाठी 5 ते 6 वेळा झेप घेते पण कुत्र्यानं त्याला अखेरपर्यंत हुलकावणी दिली. अखेर या कुत्र्याचा नाद सोडून बिबट्या पुन्हा जंगलात परतला. आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या पार्ट्या पाहिल्या असतील पण ही अनोखी बिट्ट्या पार्टी आहे. अकोल्यातील बिट्ट्या बनवण्यासाठी गव्हाचं पीठ लागतं. ते चांगलं मळून झाल्यावर त्याचे गोळा तयार केले जातात आणि हे गोळे गरम पाण्यात उकळून त्या गोळ्याचे कापून भाग पाडले जातात आणि हे भाग पाडलेल्या चकत्या तेलात किंवा तुपात तळून बिट्ट्या तयार केल्या जातात. या बिट्ट्या वांग्याची भाजी आणि वरणासोबत त्याचा आस्वाद घेतला जातो, ते खाल्ल्या जातात. फास्ट फूडच्या या काळात जुन्या परंपरा लुप्त होत असताना या खमंग चटकदार चविष्ट असा बिट्ट्याचा आस्वाद अकोलेकरांनी घेतला.